and I will know. छोटा सा ब्रेक लेने के लिए पुणे जाते हो, लोनावला आते हैं तो यहाँ पे जरूर आए, बहुत मस्त है। आपण पुणे रसाई नहीं, रसाई एक व्यवसाय म्हणून असं नाही चालू केलं, क्वालिटी क्वांटिटी प्रेझेंटेशन स्वच्छता चल लेंगे आज थोड़ा। और अनिल भाई क्या बोलते हैं, गुड मॉर्निंग। आज कहाँ पे जा रहा है? जा रहा है थोड़ा एक जगह पे, आ जाएगा ब्लॉग में देख ले। और हमारे ये रॉकी भाई एकदम फेमस यहाँ के विवेक ऑटोमोबाइल के जो पेट्रोल पंप है। और रॉकी भाई कैसे हो, बहुत दिन बाद दिखे आप, बहुत दिन बाद दिखे। तो बहुत दिन के बाद आया होगा सुपर टाइम। स्माइल देखो रॉकी भाई की, स्माइल देखो। पुणे एक्सप्रेस वे लोनावला के आगे आएंगे तो आप वहाँ पे अपना एक साइड में दादाजी मिसल करके बहुत ही फेमस है यहाँ पे। और आप अगर पुणे जाते हो, लोनावला आते हैं तो यहाँ पे जरूर आए और जरूर टेस्ट करें और बताए। हाँ शेखर बोल। गए हफ्ते में मैंने आया था, मैंने मतलब तंदूरी मिसल लिया था, बहुत ही अच्छा था, इसलिए मैंने बोला यशवंत को चलो अपन जाके टेस्ट करते हैं। यशवंत को भी बहुत पसंद आया। अच्छा हाँ, एक्चुअली क्या है, शेखर पहले यहाँ पे आया था पुणे, तो उसने यहाँ पे टेस्ट किया था, उसने बोला कि यहाँ पे बहुत अच्छा सा मिसल है, तो हम भी आए यहाँ पे टेस्ट करने के लिए। तो मैं बोला कि चल शेखर दिखा मुझे भी किधर है, हम यहाँ पे आए, मैं भी टेस्ट करता हूँ, आपको बताते टेस्ट करने के बाद, और अंदर का इंटीरियर आपको दिखाएंगे, बहुत मस्त है। चलो चेयर भी है और यहाँ पे भी आप ऐसे बैठ सकते हो, गद्दा भी दिया है, बैठ सकते हो आप ठीक से एकदम मस्त तरीके ऐसे। नमस्कार। नमस्कार सर्वप्रथम दादांची तंदूरी निखारा मिसळ लोणावळ्यामध्ये तुमचे स्वागत। नमस्कार आपण पूर्ण रसायनी, रसायनी मी दादा, ही दादांची तंदूर निखारा मिसळ, ही स्मोक वाली मिसळ, हो ही तंदूर निखारा स्मोक वाली मिसळ, सेम मिसळ विदाउट स्मोक, ही रेग्युलर मिळते ती। याच्याबरोबर कोशिंबीर, दोन पाव, रस्सा, दही आणि स्वीट, याचं वैशिष्ट्य म्हणजे याचे सगळे मसाले आमचे घरचे उकळत फुटलेले, जेमिनी सनफ्लॉवर ऑइल, फिल्टरचं पाणी, लोणावळ्यामध्ये नवरत्न चिक्की नाव ऐकलं असेल, एकदम ब्रँडेड कंपनीचं पर्सन, याचं दही मातीचे आणि घरी लावलं जातं, स्वीटमध्ये गुलाबजाम घरी बनवलं जातं, आणि संपूर्ण टीम माझी फॅमिली आहे, अशी ही दादांची तंदुरी निखारा मिसळ स्मोक वाली मिसळ। धन्यवाद, थँक्यू। आमची दादांची तंदूर निखारा मिसळ, हे काय म्हणजे ही हंडी, ही हंडीमध्ये मिसळ बनवलेली आहे, त्यात तंदूरचा तडका दिलेला आहे, त्याच्याबरोबर कोशिंबीर आहे, दोन पाव आहे, रस्सा आहे, दही मिसळ खायची असेल तर दही पण आपण तुम्हाला आम्ही दिलेलं आहे, तिखट लागलं तर स्वीट पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे, आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला एक्स्ट्रा तिखट हवं असेल तर हे दिलेलं आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, शेंगदाणा खोबरा चटणी आहे, मीठ आहे, अशी ही आमची संपूर्ण दादाची तंदूर निखारा मिसळ सेटअप आहे। आमच्याकडे आम्ही कोल्ड्रिंक ठेवत नाही, आमच्याकडे सोलकढी आहे, कोकम सरबत आहे, कात्रजचं जिरा ताक आहे, गाई म्हशीच्या दुधाचा खरवस आहे, किंवा मग चहा कॉफी काय लागेल ते। अच्छा चालेल। मिसळ जो आहे ना टेस्ट एकदम अप्रतिम, भारी वाटलेला आहे टेस्ट, आणि शेखरला आणि मला पण, आणि तुम्ही पण इथे येऊ शकता, आपलं लोणावळ्यापासून 4 किलोमीटरच्या अंतरावर आपले हॉटेल,
दादाजी मिसळ म्हणून तंदुरी मिसळ आणि सुपर. आणि आता तुम्हाला मी आपले जे हॉटेल्स आहेत ते आपले दादा कोण आहेत त्यांच्याशी मी तुम्हाला आता भेटतो आणि ते आपल्या हॉटेल्सबद्दल की आम्ही हॉटेल स्टार्ट कसं केलं काय त्याच्या पाठीमागे उद्देश आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि ही आयडियाज त्यांना कशी आली तंदुरी मिसळ म्हणून आणि त्यांचं जे सर्व करण्याची पद्धत आहे ते पण आपण बघू. तर चला मी तुम्हाला आता भेटतो आपले आलेच आता दादा. नमस्कार. तर जे सबस्क्राईबर आहेत आपले जे व्ह्यूअर आहेत तर त्यांना आपण कळू द्या की कशा प्रकारे आपल्याकडे मिसळ मिळेल आणि आपलं कसं काय आयडियाज आले याच्या पाठीमागे उद्दिष्ट काय ते सांगूया. चला सांगा. मी दादा आणि दादांची तंदूर निखारली सर ही स्मोकवाली मिसळ. अरे वा. सेम मिसळ विदाऊट स्मोकची जी रेग्युलर आपल्याकडे मिळते ती जी सेम रेग्युलर मिळते याच्याबरोबर कोशिंबीर दोन पाव रस्सा दही आणि शीत याचं वैशिष्ट्य म्हणजे याचे सगळे मसाले माझे घरचे उपलब्ध घेतलेले. जेमिनी सल्फर ऑइल जेंटलचं पाणी लोणाळ्यामध्ये नवरत्न चिक्की नावाचं एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रसाद याचं दही आम्ही मातीच्या अंडीत घरी लावलं जातं स्वीटमध्ये गुलाबजामून घरीच बनवलं जातं अशी ही तंदूर निखारा मिसळ. तंदूर आणि निखारा ह्याच्यामधला जो फरक आहे आजकालची जी नवीन पिढी यांना थोडं माहीत असावं या उद्देशाने याला मी दोन नावं का दिली की तंदूर हा परदेशी शब्द आहे हा अफगाणिस्तानमधनं आलेला आहे. निखारा आपला महाराष्ट्र आणि मराठी शब्द आहे. आपण हॉटेलमध्ये जातो तंदूर रोटी मागतो पण निखाऱ्या भाजलेली असते पण हे समजत नाही की निखारा आपण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपल्याकडे चूल चुला भट्टी वगैरे म्हणतो ते लोक तंदूर म्हणतात म्हणून आपण तंदूर रोटी मागतो. आता इथे लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे इथे अनेक राज्यातली लोक येतात त्यामुळे त्यांना तंदूर आणि निखारा या दोघांचा अर्थ समजावं म्हणून दोन नावं त्याला दिली. यामागे उद्दिष्ट काय यामागचं उद्दिष्ट 18 ऑक्टोबर 2018 ज्यावेळेस मी ही मिसळ चालू केली एक व्यवसाय म्हणून मराठी व्यवसाय म्हणून माझ्या समोर एक व्यवसाय दिसत होता आणि हे करत सबस्क्रायबर लोकांना 18 ऑक्टोबर 2018 मी ज्यावेळेस ही मिसळ चालू केली एक व्यवसाय म्हणून असं नाही चालू केलं की तंदूर निखारा मिसळच का मी हे चॉईस केलं की आत्तापर्यंत ओपन बाऊलमध्ये अशी मिळणारी मिसळ आपल्या महाराष्ट्रामध्ये मिसळला 100 ते 150 वर्ष झाली पण ही मिसळ बनवण्यामागचा माझा उद्देश काय होता की मी संपूर्ण महाराष्ट्राचा मुंबई पुणे सगळं कोल्हापूर नाशिक सगळ्याचा सर्वे करून सगळ्यात प्रथम मी ही बनवली आणि ही बनवल्यानंतर या बनवण्यामागच्या मला असते असते त्याच्यामागचे जरा महत्त्व समजत गेले आणि मी हे तुमच्यासमोर मी मांडत गेलो की माझ्या ग्राहकाच्या समोर मांडत गेलो की ह्या मागचा उद्देश काय की आजकालची नवीन पिढी आहे त्यांना माहीत असावं आपले पूर्वज मातीच्या भांड्यात जेवण करायचे त्याचा स्वाद कसा असतो हा त्याच्यामागचा उद्देश. 18 चालू केलं बोलता बोलता 2021 कोविड आलं. कोविड आल्यानंतर कोविडमध्ये करोनाने आपल्याला बरंच काही शिकवलं तर कोविडमध्ये एक सायन्सची टीम माझ्याकडे आली होती त्या सायन्सच्या टीमने मला एक चांगलं मार्गदर्शन केलं की दादा तुम्ही मातीच्या भांड्यात मिसळ चालू केली फार उत्तम केलं कारण सायन्स असं म्हणतं की करोना आजेशानू मातीवर बसत नाही हा मेटोलवर बसतो. म्हणजे बघा आपले पूर्वज मातीच्या भांड्यात जेवण बनवायचे आणि करायचे त्यावेळेस ते निरोगी होते. आत्ता ज्यावेळेस मी जेवण चालू केलं म्हणजे त्याच्यामागचा उद्देश जो आता सफल झाला आणि या नवीन पिढीला माहीत झालं आणि त्याच्यामागे सायन्स आणि महत्त्व सायन्सचा एक भाग मी तुम्हाला सांगेन. सायन्सचा दुसरा भाग काय ही जी 2 ते 5-7 वर्षांच्या वयाची जी मुलं आहेत ह्यांना माहीत असावं हे प्रात्यक्षिक की आपलं हे आपला पाऊस कसा पडतो जमिनीची वाफ वर जाते आणि त्याला ढग अडवले जातात आणि त्याचं पाणी होतं. सेम प्रोसेस ह्याच्यामध्ये आहे जास्त वेळ झाकण बंद ठेवलं तर धुराचं पाणी होतं हे त्यांना प्रात्यक्षिकरित्या ह्याच्यात तिथे बघायला मिळतं. ह्याच्यामध्ये कोळसा किंवा त्याचा धूर याचं महत्त्व मी सगळ्यांना समजवतो. या हॉटेलमध्ये एक पद्धत एक चांगली आहे की आपण खाली बसून पण खाऊ शकतो आणि इथे टेबल पण आहेत टेबलवर पण आपण बसू शकतो पण असं का तर आपण दादाला हे विचारू असं का केलं तुम्ही ही सिस्टम बाकीच्या हॉटेल्समध्ये नसतं इथेच आहे तर आपण विचारूया दादांना तर सांगा दादा ही सिस्टम तुम्ही कसं काय केलं काय सिस्टम करण्यामागचं उद्देश आपली भारतीय संस्कृती आहे की मांडी म्हणून जेवण बरोबर तर आजकालच्या पिढीला थोडंसं भारतीय संस्कृती जपण्याचं मार्गदर्शन असं होतं त्या उद्देशाने आणि बऱ्याचदा काय होतं की फॅमिलीमध्ये ज्यावेळेस महिला वर्ग असतात त्यावेळेस ताईंना बाळाला घेऊन मिसळ खाता येत नाही म्हणजे काय होतं तिथे गरम रस्सा वगैरे पडतो वगैरे त्यासाठी मी समोर पाळणा पण ठेवलेला आहे ज्या टेबलवरती किंवा जिथे बसत असतील तिथे त्यांच्या बाजूने पाळणा मागतो. बऱ्याचदा ह्या वयातली जी मुलं असतात 5-7 वर्षे 2-5 वर्षाची मुलं त्यांना खुर्चीवर बसता येत नाही खुर्चीवरती पडतात खुर्चीवर अनुभव झालेला होता मग ते डायरेक्ट डिश घेऊन पडले कुणाच्या अंगावर असं सांगलेलं आहे मग अशा व्यक्तींना इथे लहान मुलांना असं खेळतात काही लहान मुलांसाठी गाड्या पण मी घेतल्या की ज्यावेळेस आई वडील मिसळ खात असतील तर त्यावेळेस मुलांचं मुलं इकडे तिकडे ते ओढते ओढतं असं मग त्यावेळेस ती गाडी खेळले की ते त्यांना मिसळचा आनंद घेतो तर मुलांना खेळण्याचा आनंद घेतो लहान बाळाला पाळण्यामध्ये झोपण्याचा आनंद घेतो या उद्देशाने मी हे सर्व बनवलेलं आहे. छान 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 चांगलं एकदम
एकदम बोलतात ना असं वाटतं की आपण खूप आधीपासून ओळखीचे आहोत अशा प्रकारे ते बोलतात आणि खूप चांगलं वाटलं इथे खरंच. असं वाटत नाही की आपण कुठे दुसरीकडे आलोय, खरंच खूप भारी वाटलं, खूप भारी. आणि माझ्याकडे एक पद्धत आहे, मी बरेच लोक मला म्हणतात की दादा तुमचं प्रेझेंटेशन छान छान आहे, पण मी प्रेझेंटेशनला मी महत्त्व देत नाही, मी ज्या सिक्वेन्सने डिश भरतो माझं नेहमी आजकालच्या नवीन पिढीला मला काहीतरी द्यायचं आहे. मला व्यवसाय म्हणून ही मिसळ उघडली नाही, जे मी प्रत्येक गोष्टीत मी सांगत आलो की नवीन पिढीला काहीतरी मला द्यायचं आहे. ज्या 20-25 वयामधल्या ज्या महिला वर्ग जो आहे यांनाही माझ्याकडनं काही संदेश द्यायचा आहे. सगळ्यांनाच माहीत असतं असं नाही, बरेच महिला वर्ग किंवा बरेच लोक म्हणतात दादा प्रेझेंटेशन छान आहे. मी प्रेझेंटेशनला महत्त्व देत नाही, मी ज्या सिक्वेन्सला डिश लावतो ना त्याला महत्त्व द्यायचं आहे, त्याला महत्त्व देतो. आणि सिक्वेन्स अशी मी ज्या आम्ही जेव्हा ऑर्डर घेतो तेव्हा आम्ही तुम्हाला विचारतो की तुमच्या लेफ्ट हँड कोण आहे का. मग लोक मग ग्राहक मला विचारतो दादा तुम्ही असं का विचारलं, मग मी त्यांना सांगतो डिश लावल्याचं सांगतो. तुमच्या जर लक्षात असतं तुम्ही मला सांगायचं आणि मी तुम्हाला सांगतो महत्त्व काय. आजचा मेनू तुमचा काय मिसळपाव, जसा मेनू तशी डिश कशी भरायची. आजचा मेनू तुमचा मिसळपाव, बघा सगळ्यात प्रथम मिसळची अंडी, प्रथम तुम्ही स्पून घेतला तुम्ही राईट आहेत. मी जर मी तुमची डिश राईट बनलेली, स्पून घेतला मग तुम्ही कोशिंबीर घेतली, मग तुम्ही पाव घेतला. आम्ही मिसळमध्ये अर्धा रस्सा टाकलेला असतो, काही लोक ड्राय खातात काही लोक जास्त ग्रेव्ही खातात. पाव घेतल्यानंतर जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही रस्सा घेऊ शकता जास्त. तुम्हाला दही मिसळ खायची असेल तर दही तिखट लागलं तर स्वीट. आणि माझी इच्छा आहे माझ्याकडे आलेल्या प्रत्येक ग्राहकांनी तोंड गोड करू द्या. जर व्यक्ती लेफ्ट असेल तर स्पूनला इकडे हात घाला, कोशिंबीरला इकडे हात घाला, पावाला ते इकडे तिकडे हात न जातात त्याच्या ते सिक्वेन्सनेच गेलं पाहिजे. म्हणजे हा मला तरुण वर्गाला माझ्याकडनं संदेश काय द्यायचा की जसा तुमचा मेनू असेल तसं आलेल्या घरामध्ये सांगतात मोठे लोक की चार मित्र येणारे चार पाहुणे येणार, तर जसा मेनू तशी डिश कशी भरायची. ते उगाच लोणचं तिकडे पापड इकडे तिकडे असं तसं ते सिक्वेन्सच गेलं पाहिजे. आलेला पाहुणा म्हणेल अरे वा त्यांना कसं कळलं की मी लेफ्ट होतो आणि यांच्या दिवस राईट बसल्या आणि माझे लेफ्ट कशी बघ हा ते मागचा होते. तर हे आणि हा जो बिझनेस आहे आता हे पैसे कमवण्याचा मागे त्याचा उद्देश नाही आहे, तर इकडे जो येणारा प्रत्येक कस्टमर तो एकदम हॅप्पी आणि एन्जॉय करून गेला पाहिजे आणि एकदम चांगल्या पद्धतीने जेवून गेला पाहिजे आणि त्यांना टेस्ट पण आवडलं पाहिजे. त्याचा हा उद्देश आहे. भविष्यामध्ये ह्या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा दादा. हा हॉटेल अजून फेमस होऊ दे. मला वाटतं की आपल्या जे सबस्क्रायबर आहेत ते आपला हा व्हिडिओ शेअर करतील, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचवतील. आणि आपले आहेत सबस्क्रायबर खूप सपोर्ट करतात आपल्याला आणि खूप प्रेम देतात आपल्याला. मला ह्या व्यवसायाच्या माध्यमातून तरुण पिढीला माझ्या मला एक संदेश द्यायचा आहे की मी ह्या व्यवसायात कसा अडकलो. हां 18 ऑक्टोबर 2018 ज्यावेळेस मी मिसळ चालतो त्याच्या एक वर्षा अगोदर मला थोडासा एक पॅरलेचे दोन अटॅक झाले होते. मी वर्षभर हंतुरणार होतो आणि ह्याच्यातनं निघल्यानंतर म्हटलं काय व्यवसाय करायचा, म्हणून मी हा असा व्यवसाय निवडला. आणि हा व्यवसाय निवडला आणि बघता हा व्यवसाय माझा जन्म प्रसिद्ध झाला. त्या उद्देशाने मी तरुण पिढीला हे सांगू इच्छितो की दुसऱ्याचा 12 तासाचा तुला म्हणजे पक्षात 24 तासाचा स्वतःचा मालक व्हा, काहीतरी व्यवसाय करा. मराठी माणसाने काहीतरी व्यवसाय करून आपला स्वतःचा हे करून बिझनेस एक स्टार्ट करा. छोटा असे किंवा मोठा असो पण फक्त 2000 रुपयाने 3 टेबलपासून हा 2018 चालू केलेला व्यवसाय. आहे 3 ब्रांचेस आहेत, 100 टेबल आहेत, 1 शेगडी घेतली जा 27 शेगडी आहेत. अच्छा मी तुमच्याकडून काही घेतलं नाही. मी मिसळ 2018 70 रुपयापासून चालू केली, आज मिसळ 100 रुपये आहे. कारण मार्केट रेट्स एवढे वाढत गेले, मी तुमच्याकडून काही जास्त घेतलं नाही. मार्केटमध्ये सगळं ओरिजिनल मिळतंय, चांगलं मिळतंय, येणारं पाहिजे. तुम्ही तर आता खाऊन पाहिलंच आहात. ही जी मातीची भांडी ही मी आमच्या इथल्या पौराड्यामच्या मातीतून लाल मातीची बनवून घेतलेली आहे. सांगण्यामागचा उद्देश काय, याच्यात आपल्याला जेवण राजस्थानची वगैरे इकडची जी भांडी मिळतात ना याच्यामध्ये घोड्याची कलसाची लीद वगैरे वापरली जाते. ही पूर्ण लाल मातीची, प्युअर लाल मातीची बनवली आहे. ह्याच्यामध्ये जो मी कोळसा वापरला आहे उन्हाळ्यामध्ये पोतीचे पोती आणतो आणि वाशिम सेंटरमध्ये चांगली धुवून घेतो आणि त्याला वाळवतो. कारण हा जंगलामध्ये उघडा पडलेला असतो. मी ह्याच्यामध्ये 2000 रुपये लिटरचं तूप टाका किंवा 10000 लिटरचं तूप जरी टाकलं तर त्याच्यावर जर बाहेर जर त्याच्यावर घाण पडले असेल तर काय उपयोग असेल. म्हणजे मी स्वच्छतेवरती जास्त माझी मिसळ क्वालिटी क्वांटिटी प्रेझेंटेशन स्वच्छता आणि रिस्पेक्ट दुसरं सायन्स महत्त्व तत्व संदेश आणि उद्देश ह्या 10 तत्वावरती मी हा उभा आहे. ह्या 10 तत्वावरती ही मी मिसळ उभी केली. धन्यवाद. जसं आपल्या दादांचं बघितलं तुम्ही, त्यांचे जे मिशन आहेत विजन आहेत ते आपल्याला सांगितले आहेत. तर कोणताही आपण बिझनेस करतो जे मोठे मोठे कंपनी असतात त्यांचे पण मिशन विजन ते असतात. त्या प्रकारे दादांचं पण आहे. क्वालिटी एकदम चांगलं आहे, स्वच्छता खूप चांगली आहे इथे या ठिकाणी.
आणि जी सर्व करण्याची जी पद्धत आहे ती पण छान आहे. तर तुम्ही नक्की इथे भेट द्या एकदा. असं वाटतं की हे तुम्हाला खूप आवडेल इथे येऊन. बघा तुम्ही या इथे. मी लहान मुलांसाठी पाळणासुद्धा ठेवलेला आहे, कारण बऱ्याचदा काय होतं ताईंना बाळाला घेऊन मिसळ खाता येत नाही. अंगावरती समजा जर गरम गरम रस्ता पडला वगैरे म्हणून आम्ही ज्या टेबलवरती ताई बसतील त्या टेबलवरच्या तिथे आम्ही पाळणा नेऊन ठेवतो. आणि ही भारतीय बैठक का केलेली की आपली भारतीय संस्कृती जपावी हे आजकालच्या पिढीला थोडंसं माहीत असावं म्हणून भारतीय बैठक आपली मी त्यासाठी केलेली आहे. आणि बऱ्याचदा लहान बाळा असतात की त्यांना खुर्चीवरती बसून ते पडले खुर्चीवर बसता येत नाही. मिसळ वगैरे जर खातानी जर अंगावरती रस्ता वगैरे सांडू नये म्हणून लहान बाळांना घेऊन बसता येईल. तर आता आपण इथे दादांचं किचन बघूया. इकडे कोथिंबीर काढीन काढी निवडून घेतली जाते. आमच्याकडे हा कांदा बघितला असेल तुम्ही, हा सोलल्यानंतर धुवून पुसून वगैरे घेतला जातो. हे सर्व आमचं किचन आहे, हे माझे मिसळचे इथे सगळे बनवलं जातं. हे जे फरसन मी मागाशी तुम्हाला दाखवलं एकदम उत्कृष्ट दर्जाचं एक्सपोर्ट क्वांटिटीचं फरसन आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की किती स्वच्छता आहे किचनमध्ये. बघा किती स्वच्छता, आणि शेगडी पण बघा किती स्वच्छ आहेत. तर अशा प्रकारे इथे ही गावरान मटकीच वापरली जाते मिसळला. अच्छा, गावरान मटकी. येस ओके. माझ्याकडे हे तुम्ही तेल पाहिलं जेणे सनफ्लॉवर आहे एकदम तेल पण असं एकदम चांगलं आहे, काळा झालेलं नाही आहे. वड्यांचं हे पा, वडे सर्व दिसतात त्याच्यात. बघा डाळ म्हणजे नुसतंच पिवळं केलेलं असेल नाही सर्व जे त्याच्यात ते पाहिजे. आता प्रत्येक क्षणामध्ये त्या त्या पदार्थाचं हे चव आली पाहिजे, चव आली पाहिजे, स्वाद आला पाहिजे. अशा पद्धतीने हे आमचं म्हणजे मी इकडे मिसळ बनवलेली आहे ती माझी खरीच राहिली. छोटे झोप वरती मी ठेवलेली आहे, कारण सकाळी तुम्ही 7 वाजता, आता तुम्हाला 8 वाजलेले आहेत, तुम्ही आता 8 वाजता इथे आहात. सकाळी जो मटकीला मूड आहे तोच मग तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता दिसला पाहिजे. हे माझा मसाल्याचा रॅक आहे, हे सर्व माझे घरचे उकळात कुटलेले मसाले आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ही माझी मिरची पावडर, त्याचा कलर बघा मार्केट सारखा लालसर नाही, एकदम घरचे उकळत फुटलेला एकदम असा आहे. हेंड मसाले आहेत माझे सर्व माझे ओलसर उकळत फुटलेले घरचे मसाले आहेत. ते माझ्या 9 मसाले आणि 10 मीठ त्याशिवाय माझी मिसळ बनत नाही. मी 1-2 मसाले वापरत नाही, सर्व 9 मसाले आणि 10 मीठ. आपला फ्रँचायझी कुठे कुठे ते पण सांगा. माझी फ्रँचायझी अशी ना, मी माझी फ्रँचायझी घरामध्येच माझी आहे. लोणावळ्यापासून 22 किलोमीटर वडगाव मावळमध्ये एक माझी मुलगी चालवते दादांची तंदुरी निखारा मिसळ या नावाने. पुन्हा पौल रोडला भुकुंडला तिथे एक माझे आमचे घरातले चालवतात. कारण फ्रँचायसी देऊन दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा स्वतः मोठं व्हा हा माझा नेहमीचा माझा हे. म्हणजे प्रत्येक जण मला येतात विचार की दादा फ्रँचायसी मिळेल का, तर मी त्याला सांगतो फ्रँचायसी घेऊन दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा तुझा तू मोठा हो, ओके, स्वतःचा तू स्वतः ब्रँड तयार कर. मग आता हे माझे जे फ्रँचायसी याने दिले नाही, माझ्याच घरातल्या 2 घरामध्ये दिलेलं आहे की तुम्ही व्यवसाय करून तुम्ही मोठे व्हा. असं कोणाला जर करायचं असेल तर नक्कीच मला येऊन भेटा. माझा नंबर चॅनलवरती आलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. आपला लोकेशन, आपला ॲड्रेस आणि आपला कार माझ्याकडे येऊन 4 दिवस तुम्ही किती टॅलेंट असाल त्या हिशोबाने तुम्ही माझ्याकडे येऊन 4 दिवस शिकायचं. मी तुम्हाला माझा पूर्ण तुम्हाला सेटअप कसा लावायचा बनवून देईल. दादाकडे फ्रँचायझी मिळत नाही आहे. दादांचं बोलणं एकच आहे की तुम्ही इथे या, प्रत्यक्षपणे इथे शिका आणि तुम्ही तुमचा व्यवसाय स्वतः करा आणि 2 रुपयाचा नारळ मला देऊन जा. अच्छा, हां, जे काय असेल ते म्हणजे काहीतरी म्हणजे कसं फ्रँचायझी. आजकाल लोक 2-5 रुपयाची माझ्याकडे माझ्या हॉटेलला जमीन मिळणार नाही, भिंत मिळणार नाही, डेकोरेशन मिळणार नाही, पण क्वालिटी नक्कीच मिळेल. लोक मला म्हणतात की दादा हाच लुक तुम्ही व्यवस्थित ठेवते, हा लुक फार चांगला आहे. कारण काय बघा, लोक डेकोरेशन वरती ह्याच्या क्वालिटी माझ्याकडे पाहिलं असं कुठेतरी तुटलेले आहेत. हा माझ्या गाय मशीनच्या गोठ्यामध्ये बनवलेला हा माझा सेटअप आहे. त्यामुळं जर मी ह्याच्यामध्ये जर एवढं उभं करू शकतो तर तुम्ही कशाला बाहेर 5-10 लाख रुपये घालता. क्वालिटीवरती जोर द्या. बरोबर, ज्यावेळेस ग्राहकाला चांगलं अन्न ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस ज्यावेळेस त्याची प्रकृती सुधारेल तेव्हा त्याचं आयुष्य तुम्हाला लागेल आणि तुमचं आयुष्य त्याला लागेल. हे ध्येय नेहमी माणसाला लक्षात ठेवा. खूप छान, खूप छान. माझ्या हॉटेलची जी ही जी टीम आहे ही माझी संपूर्ण फॅमिली आहे. माझी मिसेस, माझा मुलगा, हे आमचे 2 शेजारी पण हे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत. अजूनही माझ्याकडे एक मुलगा आहे ट्विटरमध्ये, तो आज आलेला नाही. पण हे सर्वांना आम्ही आमचे फॅमिली मेंबर्स समजतो आणि अशा पद्धतीने टीमवर्कने आम्ही हे काम करतो. अच्छा.